मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना खूप झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळेच एक दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवस पूर्णपणे लॉकडाऊन तर नाही परंतु कलम एकशे चौवेचाळीस लागू करून संपूर्ण राज्यात संचारबंदी केली आहे तर मित्रांनो हे कलम एकशे चौवेचाळीस म्हणजे काय संचारबंदी म्हणजे काय आणि जमावबंदी म्हणजे काय याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच मित्रांनो कलम एकशे चौवेचाळीस संचारबंदी नियम मोडल्यास काय शिक्षा होत असते याच्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत तेव्हा हा छोटासा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल नेमकं संचारबंदी म्हणजे काय असते जमावबंदी म्हणजे काय असते आणि कलम एकशे चौवेचाळीस म्हणजे काय तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकन अवश्य दाबा म्हणजे असेच माहितीपर व्हिडिओ पुढे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्रात चौदा एप्रिल ते एक मे दोन हजार एकवीसपर्यंत कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलं आहे परंतु हे कलम एकशे चौवेचाळीस नेमकं काय आहे संचारबंदी म्हणजे काय आहे तर बघा भारतातल्या फौजदारी दंड संहितेतील कलम एकशे चौवेचाळीस हे जमावबंदी आणि संचारबंदीविषयी माहिती देतं यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे कलम लागू केलं जात असतं या कलमाच्या वेगवेगळ्या तरतुदींनुसार सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध येत असतात त्याच्यानंतर जमावबंदी व संचारबंदी यांच्यातील फरक यामध्ये पहा संचारबंदी म्हणजे कोणालाही पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही आणि जमावबंदी म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त लोकांना एकत्रितपणे बाहेर फिरता येत नाही दोन गटात सुरू झालेल्या हिंसक संघर्ष जातीय किंवा इतर कारणाने निर्माण झालेला तणाव यामुळे नागरिकांच्या जीवितला वा मालमत्तेला धोका निर्माण झाल्यास जमावबंदीचा किंवा संचारबंदीचा दिलेला हुकूम होय म्हणजेच मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कलम एकशे चौवेचाळीस लागू केल्यास तो एक हुकूम मानला जातो आणि तो सर्वांना मानावा लागतो तसेच संचारबंदीच्या काळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी येता येत एत नाही पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लोकांना रस्त्यावर येता येत एत नाही अशा प्रकारे मित्रांनो ही संचारबंदी आणि जमावबंदी असते त्याच्यानंतर संचारबंदीचे नियम मोडल्यास काय शिक्षा होत असते तर बघा आपत्तीच्या काळात कोणते निर्णय घ्यायचे याचे सात रोग प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि बॉम्बे पोलीस कायदा एकोणावीसशे एक्कावन्न यानुसार सरकारला अधिकचे अधिकार मिळतात आणि त्यानुसार सरकार, आधिक त्या सरकार आरोग्य किंवा कुठल्याही आपत्तीच्या काळात संचारबंदी लागू करू शकतं तसेच संचारबंदीचे नियम मोडल्यास कुठलीही अशी ठोस शिक्षा नाही मात्र पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला समज देऊनही सोडू शकतात आणि समजपत्र लिहून घेतात किंवा तीन महिन्यांचा सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो कलम एकशे चौवेचाळीस संचारबंदी आणि जमावबंदीचा अर्थ होतो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेलायकन अवश्य दाबा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद